नमस्कार जे वाटतंय ते वाटतंय या माझ्या पुढच्या भागामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक <laughs> स्वागत पुढचा भाग असा शब्द मुद्दा वापरला की तेरावा असं म्हणताना त्या तेरा शब्दाबरोबर असा शब्दा अर्थ दडलेला आहे न कळत मनामध्ये की मग ते तेरावं तेरावा असं काही म्हणलं तरी मनामध्ये थोडासा विचलित भाव तयार होतो म्हणून मी आपला पुढचा भाग असं म्हटलं आणि हेही सांगून टाकलं तुम्हाला की असं का म्हटलं ते असो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद जो बारावा भाग होता त्यात तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिला मला माझी अपेक्षा थोडी जास्त प्रतिसादाची होती कारण टी व्ही मालिकांमध्ये प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं लहान मुलांच्या मानसिकतेवरती हल्ला केला जातो आहे तर त्याच्यावरती प्रेक्षकांकडनं जास्त चळवळ उभी राहील म्हणा किंवा एखादी मिशन उभी राहील असं मला वाटलं होतं की जेणेकरून तुम्ही बघाल आणि हा भाग जास्त शेअर कराल तसं आत्ताची जाहिरात चालू आहे म्हणजे मागच्या भागाचा आढावा घेताना सांगतो आता एक जाहिरात चालू आहे त्याच्यामध्ये त्या नवीन येणाऱ्या मालिकेमधल्या चा मुलीच्या आईचा मृत्यू दाखवला आहे आणि मग ती मुलगी तिथे रडते आईला ते तिचं प्रेत तिथे ठेवलेलं आहे असं ते सगळं दाखवत आहेत काही वेळेला वाटतं की नको हे संध्याकाळच्या वेळेला अशा पद्धतीच्या अभद्र घटना इतक्या मोठ्या संख्येने लहान मुलांना हाता शिकून दाखवाव्यात म्हणून मी तो बारावा एपिसोड केला होता जेणेकरून तुमच्याकडनं भरपूर त्याला शेअर केलं जाईल आणि लोकांपर्यंत हा विचार पोचेन असो ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानतो शेवटी काय आहे मला असं वाटतं की दुसऱ्याच्या घरातलं दुर्दैव बघण्यामध्येच माणसाला आनंद असतो स्वतःच्या घरातल्या सुदैवाचा विचार न करता दुसऱ्याच्या घरामध्ये काय आहे ह्याच्यात डोकावण्याची जी मानसिकता आहे ना ती मानसिकता कदाचित या सर्व मालिकांना प्रेक्षकवर्ग उपलब्ध करून देत असावी असं माझं व्यक्तिगत मत झालं आहे आणि त्यामुळे दरवेळेला अगदी संध्याकाळच्या वेळेला असं सगळं दाखवूनसुद्धा आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर ते प्रेक्षकवर्ग उपलब्ध व्हायचं कारण एकच आहे की अशा पद्धतीनं नकारात्मक घटना दुसऱ्यांच्या घरात घडत आहेत याचा न कळत कुठेतरी असंज्ञ मनामध्ये ज्याला सबकॉन्शियस माइंड म्हणतात त्यात आनंद होत असावा असो पण घर कसं असलं पाहिजे तसं पाहायला गेलं तर घर हा शब्द दो, दोनदा उच्चारला तरी तो नकारात्मक आहे त्यामुळे घर घर असं म्हटलं तरी प्रश्न निर्माण होऊ शकतो पण घर हेच शेवटी खरं असतं ह्याचं कारण असं की तुमच्या सगळ्याच जगामध्ये होणाऱ्या उपक्रमांचा अंतिम जो टप्पा असतो तो टप्पा येऊन थांबतो घरामध्येच था। शेवटी माणसाचं जे जहाज आहे ते जहाज सगळ्या जगभर हिंडतं पण नांगरतं ते बंदरामध्ये येऊन घर नावाच्या आणि घर नावाच्या बंदरामध्ये मग त्याची दुरुस्ती केली जाते त्याला सर्व्हिसिंग केलं जातं त्याला रिफ्रेश केलं जातं आणि म्हणून मला असं वाटतं की घर सगळ्यात महत्त्वाचं आज आम्हाला काय हवं आहे तर घर महत्त्वाचं हवं आहे कारण भारताची ताकद या घरामध्ये असते होते कुटुंब रचनेमध्ये सगळ्यात मोठी ताकद दडलेली आहे आणि आता काय होतं आहे की पूर्वी अष्टपुत्रा सौभाग्यवती भव अशा संख्येवन निघालेला जो समाज आहे तो आता हम दो हमारे दो हम दो हमारे एक आणि आता हम दो एकही नको आणि हम सुद्धा आता लिव्ह इन रिलेशनशिप अशा पद्धतीच्या ज्या सामाजिक बदलाच्या घटना आहेत तिथे मोडकळीस काय येते तर ती कुटुंब रचना मोडकळीस येते जी भारताची राष्ट्रीय ताकद आहे हे लॉर्ड मेकॉलेनी पण ओळखलं होतं त्यामुळे घर सगळ्यात महत्त्वाचं मला तरी असं वाटतं की कि तुम्ही कितीही बाहेर गेलात तरी बाहेरच्या जगाचे सगळे पडसाद घेऊन घरात शिरू नये घर हे घरच राहिलं पाहिजे मी म्हणतो नेहमी की चार्टर्ड अकाउंटंट घरी आला आणि तो घरी येऊन सुद्धा चार्टर्ड अकाउंटंटच राहिला तर त्या चार्टर्ड अकाउंट टनटनमधलं जे टंटण आहे ते त्याच्या घरामध्ये वाचायला लागतं आणि मग बॅलन्सशीट टली होत नाही घरामधली आणि मग सस्पेन्स अकाउंट ओढावा लागतो तर हे जे विसरण आहे सेपरेट एंटिटी कॉन्सेप्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे घरात शिरताना आणि तिथे घर जन्माला येतं घर म्हणजे नेमकं काय असायला हवं अशी माझी कविता मी आपल्यासमोर सादर करतो आणि थांबणार आहे त्याचं कारण पुन्हा अॅनालिटिक्समध्ये गेलो यूट्यूबच्या तिथेही बघितलं तर व्ह्यू टाईम जो आहे तो चार, चार, चार ते पाच मिनटापर्यंतच आहे म्हणजे चार पाच मिनटाच्या वर माझा एपिसोड गेला की प्रेक्षक लगेच पुढे जात असावेत पूर्ण न बघता असंही वाटतं काय वेळेला लोकांच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत मराठी नावं नसलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत त्यामुळे बरं वाटतं आहे की ज्यांना मराठी समजतं पण मूळ महाराष्ट्रीयन नाहीत अशा माणसांच्या आलेल्या प्रतिक्रिया खूप बोलक्यात आणि छान आहेत असाच प्रतिसाद देत राहा मला कारण तुमच्या प्रतिसादावरती माझं बोलणं अवलंबून असणार आहे असो आजचा हा भाग मी कवितेने संपवतो माझ्या आणि काय कविता आहे ती कविता अशी आहे घराविषयी घर माणसांचा प्राण घर वडिलांचा मान घर माणसांचा प्राण घर वडिलांचा मान घर आईची ममता घर मुलांसंगे गाणं घर माणसांचा प्राण घर चांदण्यात तारा घर आभाळात वारा घर चांदण्यात तारा घर आभाळात वारा घर फुलातील घर सुखाचा पिसारा घर चांदण्यात तारा घर नात्यांचा हिंदोळा घर शेजाऱ्यांचा मळा घर मदतीचा हात घर आधाराचा लळा घर नात्यांचा हिंदोळा घर पाहुण्यांचे गाव घर दारावर नाव घर पाहुण्यांचे गाव घर दारावर नाव घर किंचित उघडे घर त्यातून डोकाव घर पाहुण्यांचे गाव घर आनंदाचे जिणे घर आनंदात राहाणे घर आनंदाचे जिणे घर आनंदात राहाणे घर चुलीतला यज्ञ घर सारेच शहाणे घर आनंदाचे जिणे घर करारे प्रसन्न घर सिद्धींचे साधन घर गुरु आणि शिष्य घर जन्माचे कारण घर जन्माचे कारण घर करा रे प्रसन्न घर करा रे प्रसन्न घर करा रे प्रसन्न बस एवढं ध्येय हवं आणि ती माता घर सगळ्यात महत्त्वाचं घर उत्तम असेल तर रात्रीची झोपही उत्तम असणार आहे मला असं वाटतं की जर देशालाही मोठं करायचं असेल ना तर प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या गोष्टी प्रसन्नतेच्या निर्माण कराव्यात अशा कुटुंबांचा समाज तयार झाला की मग हे राष्ट्र सगळ्या जगाचं गुरु बनू शकतं विश्वगुरू बनू शकतं समाज व्यक्तिगत मत आहे असो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो नमस्कार आनंदात राहा प्रसन्न राहा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करणाऱ्याला सांगा सबस्क्राईब करा का मिशन ब्लिसमध्ये सामील व्हा नमस्कार